मी स्नेहल शेलटकर्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत चटपटा कॉर्न. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण बघणार आहोत. एक बाउल उकडलेले कॉर्न, ज्याच्यात मी हळद आणि मीठ टाकून अंदाजे 5 मिनिटांसाठी उकडून घेतलेलं आहे आणि त्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा मिरची पावडर, एक अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि एक मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, एक कांदा बारीक चिरून घेतला आहे, लिंबाची अर्धी फोड आणि चवीनुसार मीठ आणि तेल. आता आपण बनवणार आहोत चटपटा कॉर्न. सर्वात प्रथम मी त्याच्यात तेल टाकत आहे. तेल गरम झाले की मी कांदा टाकणार आहे. कांदा आपला थोडा लालसर होत आला की मी त्याच्यात मिरची टाकणार आहे. कांदा आपला लालसर झालाय, आता मी त्याच्यात टोमॅटो आणि मिरची टाकते. एक अंदाज आपण 2 मिनिटं परतून घेऊया, मग आपण त्याच्यात मसाले टाकणार आहोत. कांदा आणि टोमॅटो आपले लालसर झालेले आहेत, आता मी त्याच्यात धना पावडर, जीरा पावडर आणि मिरची पावडर टाकते. चवीनुसार मिठाई मी त्याच्यात टाकते. धना पावडर, जीरा पावडर, मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ त्याच्यात टाकलं. आता सर्वात शेवटी त्याच्यात उकडून घेतलेले कॉर्न टाकूया. आपला चटपटा कॉर्न खाण्यासाठी तयार झालेला आहे. आता आपण तो सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. मस्त टेम्प्टिंग असा हा कॉर्न, चटपटा कॉर्न खाण्यासाठी रेडी झाला. आता त्याच्यात आपण वरून लिंबू पिळूया. लहान मोठा सर्वांना हा चटपटा कॉर्न आवडणार आहे. तर आता ही कृती करायला घेण्यापूर्वी शेलटकर्स किचन ह्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर देखील करा. सबस्क्राईब अशासाठी की मी ह्यापूर्वीचे व्हिडिओ अपलोड केले आहेत आणि ह्याच्यानंतर जे मी करणार आहे ते तुम्हाला दिसू शकते. तर चला तर मग हा चटपटा कॉर्न करायला घ्या. आणि हो, वेळात वेळ काढून माझी ही पाककृती तुम्ही बघितली त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद. आता आपण लवकरच भेटणार आहोत शेलटकर्स किचनच्या नव्या रेसिपीसोबत. तोपर्यंत नवीन नवीन पदार्थ करत राहा, मजेत राहा, खात राहा.